आपण फ्रीजचं कवर शिवणार आहे, त्यामुळे आपल्या आपल्या फ्रीजचं माप घेऊन असं आपण घ्यायचं आहे. आणि हे मी डबल घेतलं आहे कापड, तर मी आत्ता हे शिलाईचं धरून असं कापून घेते. म्हणजे हे जास्तीचं आहे माझं. हे असं मी दोन घेतले आणि आपल्याला साईडला कप्पे लावायचे, तर मी हे घेतलं आहे आता कापड, त्याला हे करून असे दोन्ही साईडला हे दोन घेतलेत. त्यासाठी तेच त्याच मापाचे दोन अस्तर. आणि फक्त वरच्या ह्या कप्प्यांसाठीच फक्त हे घेतलंय, आतमध्ये नाही घेणार आपण. हे असं हे दोन, हे दोन आणि हे दोन आणि हे खालचं दोन. चल सगळ्या बाजू जोडून घ्यायचं आहे, फक्त एवढंच ओपन ठेवायचं आहे. दोन जोडले आपण ओपन ठेवायचं आहे, पलटी करायचं. पलटी करून घेतले, आता हे आपल्याला बंद करायचं आहे आणि संपूर्ण टीप मारून घ्यायची. प्रकारे आपण स बाहेरून पण टीप मारून घेतली, पूर्ण झाले तयार. आपण हे घ्यायचंय, अस्तर घ्यायचं याच्यावर आणि हे कापड हे आतमध्ये ठेवायचंय आणि हे पण बाजूनी सगळ्या जोडून घ्यायचं. आपण थोडंसं ओपन ठेवूया आणि मग पलटी करून घेऊया. हे पण आपण हे असं करून घेतले, तिन्ही जोडून घेतले. आपण नेहमी सगळं हे आता पलटी करून घेऊ. पलटी करून झालं आपलं, आता हे साईडने टीप मारून घेऊया. हे आपण टीप मारून घेतले अशा प्रकारे, एक ओपनच आहे संपूर्ण. दुसरं हे असं करून घेतले, सेम टीप मारून घेतली. आता हे आपलं पहिलं, तर आपल्याला हे फ्रीजवरचं असं असं असल्यामुळे इथे साईडला कप्पे लावायचे. मग हे घ्यायचं आहे बघा, आणि ह्या इथे ठेवून अशी छान टीप मारून घ्यायची आपल्याला, अशी घ्यायची. आणि मग इथे पुढे आलं इथल्या बाजूला हे फोल्ड करून घ्यायचंय आणि मग इथे मारायचे. चला आपण स्टार्ट करूया. इथे येईल असं बरोबर करत. इथे आपण फोल्ड करून घेतलंय. आपण इथे नंतर टिपा मारणार आहे किंवा लेस वगैरे लावूया. आता असंच दुसऱ्या बाजूलाही लावून घ्यायचंय. हे असं आपलं तयार झाले असं आणि इकडच्या साईडला. तर आपण ह्याचे काय करणार, तीन कप्पे करूया. अंदाजे तीन केले. आता ही माझ्याकडे लेस आहे, तर ती आपण नसेल तर टीप मारली तरी चालेल, तसं काही नाही. इथून अशी टीप मारून घेऊ त्याच्या साईड. आलं आहे बघा, किती सुंदर दिसतंय. हे वॉश टेप धुता पण येत आहे आपल्याला. हे मध्ये छान आपण लेस लावल्यामुळे हे तीन पार्ट झालेत. आपण वस्तू ठेवू शकतो, लाईट बिल वगैरे ठेवायला. अशा प्रकारे बघा, छान घरच्या घरी स्वस्त आणि मस्त, खूपच सुंदर असं हे फ्रीजचं कवर. साधं, सिंपल आणि सोपं कोणालाही येईल. हे छान झालं आहे. असंच मी एक दुसरं केलेलं आहे, ते एखाद्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल माझ्या किचन टूरमध्ये. हे आहे लावलेलं, हे बघा साडीचा एक पदर होता आणि हे पदराचं मी पाऊच म्हणून लावलं. आणि हा मधला पोर्शन, ह्याच्यासाठी मी हे असं कापड यूज केलं आहे. आणि हे पण छान झालं आहे आणि धुता येतं आहे आणि भरपूर दिवस टिकेल. बघा आपण आता हे फ्रीजवर टाकूया कवर छानसं. हे जर तुम्हाला आवडलं तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा अशा प्रकारे बसतं. हे साईडला तीन पाऊच येतात, आपण सगळ्या आवश्यक गोष्टी ठेवू शकतो.
ह्या दुसऱ्या साईडला जर तुम्हाला छोटे पाऊच हवे असतील तर तो छोटा करू शकता.